पण जर सतराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर सरकार गंभीर आहे की नाही शंभर दिवसामध्ये म्हणतोय तो तु। तुमचा सत्याचा खेळ चालला इकडून तिकडे गेले कोणाला खोके दिले कोणाला ठोके दिले जे काही असं नसेल तिकडे तुम्हाला काय करायचं ते करा कोण कुणाला घ्यावं कुणाला घ्यावं याच्यामध्ये तुम्ही वेळ जाऊन राहिलाय शेतकरी मरायला लागलाय पण तुम्हाला त्याची चिंता नाही आहे त्या ठिकाणी जो विमा देतो आपण एक रुपयामध्ये विमा दरेकर साहेब त्या ठिकाणी एक रुपयाचा दे विमा देत असताना तो विमा भरून घेणारा जो एजंट आहे तो किती घेतो सरकारची फी चाळीस रुपये पण जर सतराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर सरकार गंभीर आहे की नाही शंभर दिवसामध्ये म्हणतोय तो तुमचा सत्याचा खेळ झाला इकडून तिकडे गेले कोणाला खोके दिले कोणाला ठोके दिले जे काही असेल नसेल तिकडे तुम्हाला काय करायचं ते करा पण माझा शेतकरी जर या ठिकाणी शंभर दिवसामध्ये से सतराशे शेतकरी या राज्यामध्ये मरत असतील ते राज्य काय पुरोगामी राज्य आहे हे काय राज्य शेतकऱ्यांचं राज्य आहे काही राज्य आमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी आहे तुमच्या सत्तेच्या पोरखेडामध्ये जर सतराशे से शेतकरी मरण पावले याच्याकडे तुमचं लक्ष आहे की नाही आहे कोण मदत करणार यांना सतराशे से शेतकरी हा आदरून देणारा आकडा आहे अरे देशोन्नतीने वारंवार याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष आवाज उठवला कुणी लक्ष द्यायला तयार नाही आहे तुम्हालाच कुठं लक्ष आहे तुमचं लक्ष खाते आहे तुमचं लक्ष कॅबिनेट एक्सपेन्शनकडे कोण कुणाला घ्यावं कोणाला घ्यावं याच्यामध्ये तुम्हाला वेळ जाऊन राहिला आहे शेतकरी मरायला लागला आहे पण तुम्हाला त्याची चिंता नाही आहे माझं अध्यक्ष मोदय विनंती आहे सरकारला की शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये एक वेगळी चर्चा करा एका दहा मिनटामध्ये आम्हाला हे करणं शक्य नाही आहे शेतकऱ्याला बांधबंदस्ती झाली पाहिजे जलसिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे दुष्काळातून मुक्त करता आलं पाहिजे त्याला काही मदत या संदर्भामधली केली पाहिजे <coughs> त्याला अन्य मदत करण्यासाठी त्या उपाययोजना झाल्या पाहिजे त्या होत नाही ज्या काही केल्या तुम्ही त्या एक रुपयामध्ये दे विमा देऊ चांगली योजना आहे मला वाटलं एक रुपयामध्ये विमा म्हणजे स्वागत करण्यासारखी योजना आहे पण नंतर लक्षात आलं की ते एक रुपयाचा विमा घेण्यासाठी त्याला तालुक्याला जावं लागतं तालुक्याला जायचा दोनशे ऐंशी रुपये खर्च होतो त्या ठिकाणी जो विमा देतो आपण एक रुपयामध्ये विमा दरेकर आहे त्या ठिकाणी एक रुपयाचा विमा देत असताना तो विमा भरून घेणारा जो एजंट आहे तो किती घेतो सरकारची फी चाळीस रुपये विमा एक रुपयाचा सरकारची फी भरून फार्म वगैरे भरून घेण्यासाठी चाळीस रुपये जायला यायला खर्च त्याचा अडीचशे तीनशे चारशे रुपये मग त्या एक रुपयाला तुमचा कधी गेला तो तो तहसीलला तो फॉर्म भरला सर्व्हर डाउन आहे कधी आला तुमचा माणूस नाही आहे मग तो परत येतो परत जातो ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ज्या ठिकाणी उतारे वगैरे द्यायची व्यवस्था केली त्या धर्तीवर त्याला घरी बसल्या घर बसल्या विमा भरण्याची व्यवस्था करा तर त्या माध्यमातून त्याचा खर्च वाचेल न तो हेलपाटे घालत राहायचं जायचं यायचं जायचं यायचं ह्याच्यामध्ये तर भरून जातो तुमच्यासारखं आपल्यासारखं त्यांची परिस्थिती नाही आहे की रोज भाडा थोडा खर्च करत जावं आणि या ठिकाणी ज्या योजना तुम्ही केलेल्या आहेत ह्या योजना ह्या तुम्ही आता इकॉनॉमिक बॅकवर्डसाठी काही योजना केल्या काही अल्पभूतांसाठी योजना केल्या पण आता अल्पभूतांची व्याख्या बदलवण्याची आवश्यकता आहे हे एक हेक्टर आणि दोन हेक्टर ही व्याख्या याच्यामध्ये पोट भरतच किमान अल्पभूतारकाची व्याख्या ही दहा एकर पर्यंत केली पाहिजे चार हेक्टर पर्यंत तरी केली पाहिजे आणि या सगळ्या सवलती त्याला त्याला मिळाल्या पाहिजे यामुळे स्प्रिंकलरच्या व्यवस्था असतील त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाच्या व्यवस्था असतील अन्य <coughs> वस्तू असतील यामधला लाभ त्याला मिळाला पाहिजे शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा यासाठी तो प्रयत्न करण्याची गरज आहे